सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या ठाण्यात नवीन वर्षाच्या प्रारंभी आर डी बर्मन यांच्या संगीताला उजाळा देणारा अँड इव्हिनिंग विथ पंचम या संगीतमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सचिन पिळगावकर, सुमित राघवन अशा दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत 3 जानेवारीला ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. ठाणे म्हणजे सांस्कृतिक शहर. विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन हे या शहराचे वैशिष्ट्य राहिले. याच ठाण्यात 3 जानेवारीला ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर सभागृहात ख्यातनाम संगीतकार आर डी बर्मन अर्थात पंचमदा यांच्या गीत संगीताच्या आठवणींना उजाळा देणारा कार्यक्रम अँड इव्हिनिंग विथ पंचम या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. पंचमदांचं संगीत त्यांच्या आठवणी घेऊन आम्ही येतोय ठाण्याला 3 जानेवारीला काशीनाथ घाणेकर सभागृहात तुमच्याकरता. पुन्हा एकदा पंचमदांचं संगीत एक्सपिरियन्स करूया, मजा लुटूया. तुम्ही येणार आहात ना, कारण तुमच्याशिवाय हा सोहळा पूर्ण होऊ शकणार नाही. अँड इव्हनिंग विथ पंचम रात्री 8 वाजता 3 जानेवारी काशीनाथ घाणेकर सभागृह. नमस्कार, मी सुमित राघवन. सर्व ठाणेकरांसाठी आम्ही एक मेजवानी घेऊन येत आहोत. 3 जानेवारीला म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आपण पंचमदांच्या गाण्यांनी करणार आहोत. 3 जानेवारीला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संध्याकाळी 8 वाजता अँड इव्हनिंग विथ पंचम हा आम्ही कार्यक्रम घेऊन येत आहोत. सचिनजी, मी आणि जान्हवी प्रभू अरोरा. सर्व ठाणेकरांना विनंती आहे की त्यांनी अवश्य अवश्य ह्या शोला यावं. आणि पंचमदाचे आपण सगळेजण भक्त आहोत, सगळेजण फॅन्स आहोत, तर त्यामुळे जरूर या पंचमदांची गाणी ऐकायला आणि सज्जनजींकडून पंचमदांचे किस्से ऐकायला. अवश्य या ठाणेकर, तुमची आम्ही वाट बघतो आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पंचमदांची एकापेक्षा एक सरस गाणी आठवणी सचिन पिळगावकर, जानकी अरोरा आणि सुमित राघवन यांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरणार असून ठाणेकरांनी या संगीत मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. नेरळमध्ये रंगणार क्रिकेटचा महासंग्राम नेरळ प्रीमियर लीग पर्व 4 दिनांक 27-28-29 डिसेंबर 2019 रोजी. स्थळ कोतवालवाडी मैदान नेरळ. निमंत्रक रोहिदास मोरे, शिवसेना शहर प्रमुख नेरळ. प्रथमेश मोरे, सदस्य नेरळ ग्रामपंचायत. रावजी शिंगवा, सरपंच नेरळ ग्रामपंचायत. आयोजक NPL कमिटी नेरळ.